पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे, ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय, त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या ह्यानी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला. बदलापूरमध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता, त्याच प्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं, त्याचा एन्काउंटर झालेला आहे. सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे. आणि ती ये जो काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था. कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए. और इस घटना के वजह से सबको सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले 100 बार सोचेगा इसका अंजाम क्या होगा. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार, आणि राज्य सरकारचेही मनापासून आभार. आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचं खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे. त्यांच्यानुसार आहे, पण मला असं वाटते जे एन्काउंटर झाला ते योग्य झालं, पोलिसांनी योग्य केलं. आणि यानुसार जर कोणी असा गुन्हा केला त्यांच्यावर सुद्धा हेच प्रतिक्रिया व्हायला पाहिजे आणि एन्काउंटर व्हायला पाहिजे. त्यानुसार जे अपराधी आहेत ते सुधारणार नाही. कोकणामध्ये अक्षय शिंदे यांनी जे काही पराक्रम केलेले आहे त्यामध्ये पोलिसांनी त्याला एन्काउंटर केले. माझ्या मते एन्काउंटर केले हे मला बाब खूप आवडलेली आहे, कारण अशा अपराधांना एन्काउंटर केलेच पाहिजे जेणेकरून पुढे काही अशा घटना घडायला घडतील नाही. आणि जे प्रकरण असे घडतात ते सुद्धा विचार करतील की याचा परिणाम नंतर काय होतो. तर म्हणून पोलिसांनी जे एन्काउंटर केले त्यांना धन्यवाद म्हणते. आणि ही पद्धत मला पण सुद्धा आवडलेली आहे, आणि या पद्धतीमुळे आम्ही सध्या सुरक्षितरित्या असू शकतो.